बातमी आहे सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी, कारण नांदेडमधल्या कर्जबाजारी शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतात सरण रचून आत्महत्या केली. संकटाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळाली नाही तर काय विपरीत घडू शकतं, या संदर्भात सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी ही राख पुरेशी आहे. ही राख आहे नापिकी, कर्जाचा बोजा आणि दुष्काळ अशा तिहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्याच्या सरणावरची. या तिहेरी संकटातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी नांदेडच्या उमरी तालुक्यात राहणाऱ्या पोतन्ना बोलपिलवाड यांनी टोकाचं पाऊल उचललं. तुराटी गावातल्या स्वतःच्या शिवारात सरण रचून पोतन्ना यांनी स्वतःला पेटवून घेतलं. कर्ज आणि नापिकीला कंटाळून या वृद्ध शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली. उमरी तालुक्यात यापूर्वीच दुष्काळ जाहीर झाला, मात्र उपाययोजना काहीच सुरू झालेल्या नाहीत. वरून खरीपाचा हंगाम गेला आणि कर्ज कसं फेडायचं या शिवसेनेतून या शेतकऱ्याने स्वतःचं जीवन संपवलं. वयाची साठी ओलंडलेल्या पोतन्ना यांना पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात राबावं लागत होतं. त्यांच्या नावावर 7 एकर कोरडवाहू शेती आहे. गेल्या वर्षातल्या नापिकीमुळे पोतन्ना यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचं 2,78,000 तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं 20,000 कर्ज होतं. फडणवीस सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ पोतन्ना यांच्यापर्यंत पोहोचलाच नसल्याचा आरोप होतोय. शेतातल्या नापिकीमुळे कंटाळून आणि त्याने स्टेट बँक ऑफ इंडियाचं 3,00,000 रुपयाचं कर्ज, तसेच कॉपरेटिव्ह बँकेचं 50,000 रुपयाचं कर्ज होतं. आणि मागच्या 6 महिन्यापासून त्याने कर्जमाफी ह्या शब्दामध्येच परेशान होती. त्यांना कर्जमाफीचं आतापर्यंत एक पत्रसुद्धा भेटलं नाही, किंवा त्याबद्दल त्यांना कोणत्या बँकेच्या अधिकाऱ्याकडून कोणतं प्रतिसादसुद्धा भेटलं नाही. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःची चिता रचून आत्महत्या केल्यानं विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सर्वत्र असंतोष खूप मोठ्या प्रमाणावर आहे. लोकांना आत्महत्या करेपर्यंत सरकार प्रवृत्त हो करत आहे. मी खऱ्या अर्थाने सरकारवर 302 गुन्हा दाखल केला पाहिजे. जे काही फक्त घोषणा केली आहे ही फक्त घोषणाच आहे, चुनावी जुमलाच आहे, प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी शून्य आहे. कर्जमाफी जाहीर करणाऱ्या राज्यातल्या भाजप सरकारनं 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला खरा, मात्र योजना नुसत्या घोषणेपुरत्या मर्यादित राहता कामा नयेत, तर त्या प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पोहोचायला हव्यात. आणि तसं झालं तर शेतकऱ्यांच्या शेतात त्यांचीच राख पाहण्याची वेळ महाराष्ट्रावर येणार नाही. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला त्यापूर्वी कर्जमाफीची घोषणा देखील केली, मात्र या दोन्ही सरकारच्या घोषणा फोल ठरल्याचे या घटनेवरून दिसून येते. आता तरी या घटनेनंतर शासनाने बोध घ्यावा अशी गरज निर्माण झाली आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, उमरी, नांदेड.